आणि नागपुरातून एक महत्वाची बातमी आहे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत तटकरे हे फडणवीसांच्या नागपुरातील घरी आता दाखल झालेत आणि या संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत गजानन तटकरे हे आता फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात त्यांच्या निवासस्थानी आहेत नक्कीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांची भेट जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे सोबत नागपुरातील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहे नागपुरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून सहकार्य मिळावं काही स्थानिक कमिट्यांमध्ये संधी मिळावी या सगळ्या प्रश्नांवर चर्चा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे कारण की थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं की आम्हाला प्रशासन जे आहे ते किंमत देत नाही आत येऊ देत नाही चर्चा होत नाही त्यामुळेच ह्या सगळ्या भावना घेऊन सुनील तटकरे ला ला जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटायला आलेले आहे आणि जे काही एन आय टीच्या कमिटी असो महानगरपालिका किंवा इतर ज्या कमिटी आहे तिथे राकेश राष्ट्र या भेटीमध्ये काय चर्चा होते हे वेळवेळी ताजी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी